नमस्कार आपल्या दिवंगत मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. धुळे शहरातील जीटीबी कॉलनी परिसरात असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून सदर मंदिराची स्थापना जीटीबी कॉलनी परिसर सर्व स्थानिक नागरिकांच्या मार्फत मंदिर विश्वस्तांच्या निधीतून या मंदिराची स्थापना करण्यात आली असून गेल्या 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येत असते. तर दरवर्षी सालवाजाप्रमाणे आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त या ठिकाणी भक्तिमय वातावरण कार्यक्रम होत असतात. तर आज दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी 7:30 दरम्यान महापूजेचा मान धुळे सहकारी संस्था उपनिबंधक आदरणीय श्री मनोज मधुकर चौधरी सहपत्नीक रुपालीताई चौधरींच्या हस्ते पूजा करण्यात आली. तर सहपूजेचा मान आज जीटीपी कॉलेजचे तज्ञ संचालक दादासाहेब शिवाजीराव पवार सहपत्नीक रेखाताई पवारांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविक भक्तांसाठी प्रसाद वाटप करण्यात आला. तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री गजमल बापूजी गृहनिर्माण संस्था श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक व सामाजिक मंडळ जीटीबी कॉलनी यांच्या वतीने करण्यात आले. हरिचे मुख प्रक्षाला प्रभुचे मुख प्रक्षाला काकडा झाला हरिचा काकडा झाला. हातात पाणी खावं. विष्णोर विष्णोर विष्णु हस्तिद्र विष्णु सावारो नक्षत्रम विष्णु रेव घशकरम विष्णु सर्व विष्णु एम जगदत्य प्रभु शारदेव को सह परिवारो मम आत्मनः श्रुते स्मृते पुराणुक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम प्रार्थना पूर्वक नमस्कार नमस्करोमि. धूपम मह अगरबत्ती हे चिवाळी आरती आरती
महापूजा ही आषाढी कार्तिकी दोघ वेळेस आपण केलेली आहे आणि आपल्या स्थापनेपासूनच आपण ठरवून घेतलं होतं की ज्याप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढीचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो आणि कार्तिक एकादशीचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो त्याप्रमाणे आपण आपल्या धुळ्यामध्ये कार्यरत असलेले उच्च पदावर असणारे शासकीय अधिकारी यांना बोलवत असतो. आजपर्यंत आपल्याकडे कलेक्टर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस अधीक्षक, असंख्य मी त्यांचे नाव आता घेणार नाही, बरेचसे नावं आहेत या ठिकाणी त्यांना पूजेचा मान मिळाला आणि त्यांनी देखील आम्ही ज्यावेळेस आमंत्रण द्यायला जातो की आपल्या असे पूजेचा मान आपण स्वीकारावा तर त्यावेळेस ते शासकीय अधिकारी देखील कुठलाही बडेजाव न ठेवता आमचं स्वागत करतात आणि या ठिकाणी या आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पूजेसाठी येत असतात. कारण की हा विठ्ठल सगळ्यांचं भलं करणारा असा हा देव आहे. म्हणूनच वारकरी जो आहे, वारकरी संप्रदाय अगदी महिनाभर ऊन, वारा, पाणी, पाऊस याची कुठलीही तमा न करत असता पंढरपूरच्या पायवारीला जात असतात. मला जो महापूजेचा मान दिला विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा आजच्या दिनानिमित्त जो मान दिला मला त्यामुळे मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो. आजच्या बातमी संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.